देवावर विश्वास ठेवा, देवावर विश्वास ठेवून जगा. जो देवावर विश्वास ठेवतो त्याचा बेडा पार. विष्णूच्या उपासना उपासकांकरता भगवंतांनी वैकुंठ धाम तयार केलं. रामाच्या उपासकाकरता रामरायांनी सांकेत धाम तयार केलं. भगवान श्री कृष्णाच्या पांडुरंग परमात्म्याच्या उपासकांकरता गोलोक धाम तयार केलं. भगवान श्री कृष्ण राधा राणी पांडुरंग परमात्म्याची जर उपासना केली तर ते लोक गोलोक धामाला जातात. भगवान श्री नारायणाची उपासना केली ते लोक वैकुंठाला जातात. आणि प्रभू रामचंद्राची उपासना करणारे सांकेत धामाला जातात. सांकेत धाम असे तीन धाम आहे. तुम्हाला कुठं जायचं? पण महाराज सांगतात राम कृष्ण नामे रंगिले जे नर तुका म्हणे घर वैकुंठी त्या. जे रामकृष्ण हरी मंत्राचा जप करतात जे नामातीत झाले ज्यांच्या हृदयामध्ये नाम प्रगट झालं. जपाजपनी उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धार असे ते वैकुंठाचे अधिकारी आहेत. वैकुंठाचे म्हणून जाऊ देवाच्या गावा देव देईल विसावा हे साधका करता सांगितलं. साधका करता सगळ्यांकरता नाही. जा पंढरीशी जाऊ बाप रुक्मा देवी वरा पाऊ हे सामान्य लोकांकरता सांगितलं. पंढरीशी जा रे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग हे शहाण्या लोकांकरता सांगितलं. शहाण्या पंढरीशी जा रे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग हे शहाण्या करता सांगितलं. तुमच्यासारखे शहाणे बरोबर आहे बाबा चुकलं नाही पण उद्या बरोबर तुमच्या घरी दिसलं नाही. मी तुमच्या घरी येणार आहे आबा परवा भेटवाडे बाबा परवा तुम्ही नाही बोलवलं तरी ना फक्त करवड पाहिला तुमची म्हातारी आजी माझी ब्युटी तुम्ही पारमार्थी आहे ना पारमार्थी काय करतो तुमच्या कपाळाला गोका किती छान दिसतो वेळातली नाण माया बाबा तुटली की आहे 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 दोन दोन माळ आहे म्हाताऱ्याच्या पुण्या पंढरपूरचे वारकरी आहेत बाबा कोण्या फडावरचे बाबा कोण्या फडावरचे अरे बाबा नामदेवांच्या फडावरचे महाराज तुमच्या घरी मुक्कामी आहेत का होय होय बाबाचा मुक्काम तुमच्या घरी आहे खरं सर त्यांच्या घरी आहे शंकराबाकडे त्यांच्या घरी तर करवट नाही ना शंकराबाकडे करवट आहे का महाराज नाही शेजारचे त्यांच्या घरी होते. आता शंकर आबाकडचे शेजारी नाव तुम्ही दिसलं कोंबड शंकर आबाच्या घरचं नाव तुम्ही कोंबड्यावर घेऊन राहणं शेजारचे तुमच्या घरी येतात. शेजारच्याला हितोपदेश करा यांना आता ठेवू नका बरोबर म्हाताऱ्या हो म्हातारी आजी इथली करवड आहे काय तुझ्याकडे लाजू नका आहे ना करवड हो हो उद्या ठेवू नको आजी तू म्हाताऱ्या बाई गरी महाराज कशालाच गावात याच्यासाठी जाऊ म्हातारे तुझ्या घरचं करवड उद्या वाटी लावून द्या टमटम भरून पाठवून दे कुठं सोडून दे चंद्र झाले बरोबर आहे ठेवू नका. तुझ्या घरात जर परवडा असेल तर पांडुरंग परमात्मा तुला न्यायला येत नाही. किती काय भक्ती किती का भूक लाव माता तो राग ना काय तेरा तू माझ्या आजी सारख्या म्हणून सांगतो बर म्हणून करवडे बिरवडे ठेवू नका कोंबड्या ठेवू नका बाबा तुमच्या उद्याच गेला तुम्हाला माझी शपथ आहे. तुमचे गुरुदेव समोर बसलेले आहे गुरुदेवांच्या चरणाचं स्मरण करून तुम्हाला सांगतो तुमच्या दारात करवडे नको. उद्या किती जातात तर पाहतो चिंता करू नका. मांस भक्षण करणं पाप आहे पतिताला स्पर्श करणं पाप आहे आणणाऱ्याला तेवढंच पाप पाकणाऱ्याला तेवढंच पाप शिजवणाऱ्याला तेवढंच पाप जेवणाऱ्याला तेवढंच पाप भांडे घासणाऱ्याला तेवढंच पाप बिलकुल घासायचे त्यांना समजवून सांगा बदाम खा काजू खा पण 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 असे पशु पक्षी खाऊ नका.
भोजन जसं केलं तसे विचार होतात. सावळा, तुमचे विचार जर तुम्हाला पिवळू द्यायचे नसतील बाबा तर मऊ सहन करू नका, पाप आहे. पाप आहे, शास्त्र सांगते काही पाप, वाचिक पाप, मानसिक पाप, काही पाप. शरीरातून घडलेल्या बापाला काही पाप वाटलेला, वाचिक पाप. कोणाला वाईट बोललो, त्याच्या भावना दुखवल्या, अपमान अनादर केला, वाणीचं पाप. मानसिक पाप, मनाचं पाप आहे. काही वाचिक आणि मानसिक असे तीन पाप आहे. तीनही पापातून जर निवृत्त व्हायचं असेल तर सोपा उपाय अवहे देणे पाप नाशे हे हे असे पापाला समाप्त करणारा ज्ञानाचा मूर्तिमंत पुतळा पांडुरंग परमात्मा, त्याचं दर्शन केलं की सगळं पाप जळत. 7 दिवस कथेचं श्रवण केलं सगळं पाप जळून जात. अवघे जेणे पाप नाशे ते असे पंढरीशी. संदेह ते पाप नव्हे, संदेह ते पाप वैशे नव्हे, ते दुसरे ते पाप भेदबुद्धी. उपाधी ते अवघे पाप, देव अंतरे ते पाप, भक्ती अंतरे ते पाप, साधू अंतरे ते पाप. साधू जर अंतरला असेल आलेला जीवनात, प्राप्त झालेला साधू जर अंतरला असेल तर पाप. देव अंतरला पाप, जग जर बंद पडलं अंतरला तर पाप. एवढं लक्षात ठेवा. यांनी माझं जर पालन केलं तर जीवनात दुःख शिल्लक राहणार नाही. भक्तीचे 4 प्रकार आहे. अर्थ भक्ती, संकट काळी पिढीच्या निमित्ताने केलेली देवाची उपासना. छात्र दुःखांड वापरे आट्या घेतो की काय अगरबत्ती लगेच जप करणं, नामस्मरण करणं, पंढरपूरची वारी करीन, गळ्यात माळ घालीन, विसरून गेलं लगेच. आर्थिक अर्थ भक्त, जिज्ञासू भक्त परमात्म्याला जाणून घेण्याकरता. तिसरा अर्थार्थी भक्त अर्थ प्राप्ती करता. आणि चौथा ज्ञानी भक्त. चौथा भक्त त्यांनी. तुम्ही तुमचे भक्त आमचे महाराष्ट्राचे तोला दगडाला पाणी देवाला आणि खोबरं भक्ताला. दुकान करून नारळ आणतात, दगडावर टोला मारतात, निघालेलं पाणी देवाच्या अंगावर सोडतात, खोबरं घरी म्हणतात. ते जर नारळ खराब निघाल देवाला पावलं की कसं होतं? तुमच्या गणेश काढणी असे असे ठोका असे ठोका चंद्रभागे तीन सोडू. नारळात निघालेलं पाणी देवाच्या अंगावर टाकणं पाप आहे, कधीच टाकणं नाही. श्रीफलामध्ये आकाश मंडलातल्या चांगल्या शक्तीचं संचलन करण्याची ताकद आहे, ती शक्ती खेचण्याचं सामर्थ्य आहे. पण श्रीफल देवाला अर्पण केलं जातं, साधू पुरुषाला अर्पण केलं जातं. श्रीफल स्पंदन खेचण्याची ताकद आहे, चांगलं स्पंदन. तोला दगडाला पाणी देवाला कोबर भक्ताला. मी बोलतोय समजते ना, असंच झालं. माता मी तुला काय सांगू, एका गावला कथेला गेलो, आजी माझ्याकडे बघ आणि तिथं सगळी व्यवस्था झाली माझी. त्या म्हातारी आम्ही म्हटलं आजी उशाला काही मिळेल का, आजी उशाला काही आहे का, मला नवीन उसळी पाहिजे होती बाबा. म्हातारी हळूच बोलते, भय महाराज उशाला दोन मुलं, थोरला डॉक्टर, धाकटा इंजिनियर. थोरल्याचं लगीन झालं, एक कोर झालं आणि धाकट्याला पाहुणे पाहायला सुरू आहे. मी अंगावर घेतलं झोपून राहून. मी उशाला म्हणजे डोक्याखाली उशी मागितली. हिच्या मुलीचं नाव उषा होतं. कोणा भाई बस ती म्हणते महाराज उशाला कोण जण बोल. मी विचारलं काय, ते उत्तर दिलं का? उशाला म्हणजे नुसत्याला मागितलं, ती मुलीचं सांगायला लागलं. तसं तर तुमचं माझं होणार नाही ना. मला तर टेन्शन आलं इथं काय सांगून काय मला येऊन सांगतात महाराज अगदी व्यवहारात बोला, प्रवचन करा, सोपं सोपं सांगा, वेदांत सांगू नका, संस्कृतचा वापर करू नका. आता मला सवय पडली आबा वेदांताची, बरोबर आहे. त्यामुळे काही लवकर बजेट बस नाही. तुम्ही उद्यापासून वेदांतवादीच वाचित टाकलं. किती काही वेदांत सांगा समजे, आज समजलं आज समजलं नाही का? उद्या याच्यापेक्षा चांगलं समजायचं. भक्त व्हा पण संतांचा आश्रय घेऊन भक्ती करा, जीवन समर्पित करा बाबा, तुमचं कल्याण होईल. जीवनात पाप करू नका. पाप देखना भी पाप आहे, पाप सुनना भी पाप आहे, पाप बोलना भी पाप आहे, पाप करणं भी पाप आहे, पाप का चिंतन स्मरण करणं भी पाप आहे. पाप मत करो, पाप छोड़ दो, पाप छोड़ना ही बड़ा पुण्य है.
वाईट पाहणं पाप आहे म्हणतारे, वाईट ऐकणं पाप आहे, वाईट बोलणं पाप आहे, वाईट क्रिया करणं पाप आहे, वाईटाचं स्मरण चिंतन करणं पाप आहे. प्रेत जर समोरून गेलं तर आंघोळ करायला लागत नाही, बसल्या बसल्या लांबून पाहणं पाप. पण पाप जर डोळ्याने पाहिलं, शास्त्राने स्नान संध्या करायला सांगितले आबा, एवढं पाप करावं. मेल्या प्रेतापेक्षा पाप करावं, मेल्या प्रेतापेक्षा पाप करावं. पाप करूच नका, पापातून निवृत्त होण्याकरता ही संधी तुम्हाला लागलेली आहे 7 दिवस नका. आणि आबा महापर्व काला संक्रांतीचा नंबर 2, भगवान श्री पांडुरंग परमात्मा रुक्मिणी मातेचा विवाह उत्सव आहे महाराज, वसंत महिना. आणि वसंत पंचमी तुमच्या कार्यक्रमात आली हे तुमचं भाग्य आहे, एवढं मोठं भाग्य आहे की खरोखरच या ठिकाणी आपल्याला रुक्मिणी स्वयंवर असं साजरं करायचं भूतोन भविष्य माहित आहे. कारण विवाहाचा उत्सवच आहे आणि त्या दिवशी आपली विवाह आहे वसंत पंचमीला. योग योग आहे माहित आहे का, तुम्ही एवढा मोठा 5 वर्ष केलेला प्रयास, 5 वर्ष या गावचे लोक महाराज मोटरसायकल टमटम फोर व्हीलर ट्रॅक्टर भरून भरून कथेला आले, श्रीपूरच्या कथेला, वेळापूरच्या कथेला, त्याच्यानंतर वाकडीच्या कथेला, त्याच्यानंतर पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरातल्या कथेला, श्रीपूरच्या प्रत्येक ठिकाणी टेंभुर्णीच्या कथेला. इतक्या लांब आले, इतक्या वर्षात पण शक्य नव्हतं. योगायोग चांगला आला तुमच्या आशीर्वादाने. श्रीमद भागवत ग्रंथाचं आगमन उंबरे क्षेत्रात झालं हे तुमचं मोठं भाग्य आहे. आलेली संधी गमावू नका. या ठिकाणी प्रथम स्कंद द्वितीय स्कंद समाप्त झाला. हरे नमा हरे नमा हरे नमा तृतीय स्कंदाला आरंभ करतात. तृतीय स्कंद आपण उद्याच्या प्रवचनात पाहणार. फक्त कृपा करून उद्या वेळेच्या आत या, वेळेच्या आत या. आणि अगदी सोपं सोपं सांगत समजेल असं, माझी पद्धत अगदी बंद बाबा बरोबर बोलतोय समजते ना, असं सोपं सोपं सांगतो. पण बाबा जाता जाता विनंती करतो, तुमचं खरवड उद्या गायब करा. सुरुवात तुमच्या पासून, तुमचं नाव काय, तुमचं नाव काय, सरनेम, आडनाम, विठ्ठल पाटील दगडच घाला. मला वाटलं बाबा तुम्ही कीर्तन करा की का, खरंच असं वाटलं तुम्ही तरी कीर्तन करा तुम्ही यांच्यासोबत. यांना एक गादी टाकून द्यायची, आसन लावून द्यायचं, बाबा आणि माता दोघ जण बसतील आणि कथा ऐकतील. पण पहिल्यांदा उद्या करवड तुमच्यापासून सुरुवात शुद्ध संकल्पाचा. दाता नारायण गोपाल महाराजांनी येऊन काय केलं, एवढं केलं तरी बरोबर. मी याच्यासाठी झालं महाराज, महिन्यात 4-4 कथा आहे, आमची प्रकृती साध्यात नाही आवाजी. ती कथा संपली की वाकडीची कथा, वाकडीची कथा समाप्ती झाली दुसऱ्या दिवशी अंजनगाव सुरजी विदर्भात, त्या ती कथा 22 तारखेला संपली, 22 ला शेगावची कथा. उरळ गोपाळ महाराज उरळकर मोठे अधिकारी सांगतात आमच्याकडे, जिवंतात महाराज कीर्तन करा, तुमचे परिचित असतील. गोपाळ महाराज उरळकर ती कथा संपल्याबरोबर लगेच कथा, ती संपली कथा, ती संपली कथा, ती संपली की टेंभुर्णीची कथा, ती संपली की अकोल्याची कथा, लगेच नागपूरची कथा, असं असं चालू आहे. एवढा प्रवास आहे कशासाठी आहे, मला की 10 लाख रुपये भेटणार नाही जाता जाता. काही तुमच्या घरचं अन्न खरा लागत नाही मला, काहीच त्रास नाही माझ्या महाराजांना. फक्त तुम एवढं करता जिथं आलो, तुमच्या दारातल्या कोंबड्या, तुमच्या घरातली दारू, तुमच्या घरातले भांडण, याला विभक्तीला दूर करण्याकरता, त्या पापाला दूर करण्याकरता माहित आहे का. एवढं जरी घेतलं तरी गोपाल महाराज आले त्याचं सार्थक होईल, नाही तर कहा गए कहा नाही, क्या लाया कुछ भी नाही. भागवत कथेचं श्रवण करता करता पाप सोडायचं असतं, कोंबडीच्या खरवड्यापासून सुरुवात करा. सर्वात पहिली सुरुवात आमच्या भेटायला बाबा करते, उद्याला म्हातारीला घेऊन समोर बसायचं काय, ऐकीन ना म्हातारी तुमचं विनोदाचा विषय सोडल्या. तुम्ही फार चांगला, मी काही काही बोलतो राग ना काही होते बरं, मी तुमचा हितचिंतक आहे. मी कालच बोललो आजारी पडल्यावर डॉक्टर इंजेक्शन लावतात, किती दुखते पण रोग दुरुस्त होतो, तसं माझं इंजेक्शन. ही संधी पुन्हा पुन्हा येणार नाही. हात जोडून सांगतो सगळे तरुण, सगळ्या तरुणी
रोज भागवताला आला यांना समोर बसवा, यांना त्या व्यासपीठाची तरुणांना गरज आहे. तरुण पिढी फार बिघडायला लागली महाराज, ते देव मानत नाही, ते नास्तिक आहे, ते माय बापाला सुद्धा मानायला तयार नाही. ही वाईट परिस्थिती आपल्या घरावर येऊ द्यायची नसेल तर आपले मुलं पहिल्यांदा उद्यापासून मंडपात बसवा. त्यांना या मेडिटेशनची गरज आहे, त्यांना अध्यात्माची गरज आहे, अध्यात्मवादी बना. माहित आहे म्हणून झालेली सेवा श्री महाराजांच्या चरणी अर्पण करून, पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णग्रह. जाता जाता टाळी वाजून एकदा सर्वांनी भजन करायचं, नंतर आरती होईल, आरतीशिवाय कोणी जायचं नाही. आणि श्री महाराजांना सुद्धा मी इथूनच कोटी कोटी प्रणाम करतो. एकदा सर्वांनी टाळी वाजून संकीर्तन करायचं. Thank you.
श्री मांडवे नाना श्रीपूर विठ्ठल दगडे करोळे श्री बाळासाहेब सहस्त्रबुद्धे श्रीपूर श्री हरिदास गायकवाड उमरे वेळापूर आणि श्री विठ्ठल भोसले कोंढारपट्टा या भाविकांनी आरतीसाठी समोर यायचं आहे. भाविकांना विनंती आहे आरती झाल्याशिवाय आणि परमपूज्य महाराज मंडपातून बाहेर गेल्याशिवाय कोणीही जागा सोडायची नाही. आहे त्या जागेवरूनच परमपूज्य महाराजांचं दर्शन घ्यायचंय. Oh,
पूजेचे मुख्य यजमान श्री सुभाष तळेकर महाराजांना पुष्पहार अर्पण करतील. त्याचबरोबर श्री मांडवे नाना, श्री विलास भोसले, श्री जगन्नाथ फिटे, बाळासाहेब शिंदे भेंबळे, छगन गायबुडे, हणमंत लक्ष्मण बडगर, श्री विष्णू पवार हे भाविक महाराजांना पुष्पहार अर्पण करण्यासाठी व्यासपीठावरती पुष्पहार अर्पण करण्यासाठी व्यासपीठावरती यायचं आहे. महिला मंडळांना विनंती आहे, आपली लहान मुलं आपल्या जवळ घेऊन बसायचंय. मंडपामध्ये समोरच्या ग्राउंडला बरीच लहान मुलं खेळताना दिसतोय, कृपया आपण आपली मुलं आपल्या जवळच बसवायची. आजूबाजूला उभे असलेले भाविक समोर बसून घ्यायचे. भक्तपरायण माधव महाराजांचा पुष्पहार अर्पण करून श्री विठ्ठल दगडे यांनी या ठिकाणी स्वागत केलेलं आहे. Bye.
आपल्या मृत्यूचे चार दिवस शिल्लक
अवघ्या 4 दिवसात तुम्हाला भगवत कृपा तुमच्यावर निश्चितच होणार. परीक्षित महाराजांनी सर्वांगाचे कान केले, शुकदेवांचे सन्मुख झाले आणि दिव्य कथेचं श्री महाराज श्रवण करायला तथेच श्रवण करता 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 महाराजांचं देह तादात्म्य अनुभवले. ग्रंथामध्ये श्लोक आलेला आहे, देहाभिमानेन गणिते प्रत्यताळणे यत्र यत्र मनोयाती. मनाच्या ठिकाणचा भाव जर प्रकट करायचा असेल तर भावाच्या प्रगती करता जीवनामध्ये संतांची संगती अनिवार्य आहे, महत्वपूर्ण आहे. परीक्षित महाराजांनी शुभदेवांना प्रणाम केला. शुभदेवजी महाराज वर्णन करतात राजा, जिसका कभी विनाश नहीं होता है उसको सत्य कहते हैं, जहां अज्ञान प्रवेश नहीं करता उसको चित्त कहते हैं, और जहां कभी दुख प्रवेश नहीं करता उसको आनंद कहते हैं. सत चित आनंद, आनंद त्याला म्हटलेला जिथं कधी दुःखच प्रवेश करत नाही. ज्ञानोबराच्या जीवनामध्ये केवढा आनंद, कधी त्यांच्या जीवनात दुःख बघितलं का? एवढा मोठा समाजाने आघात केला, सगळं झालं, पण श्री महाराज दुःखी झाले का? कारण मुक्ताईने सांगितलं होतं, संत तोची जाणा जगी दया क्षमाच्या चरणी लोभांता आवडे म्हणा जगी विरक्त तोची जाणा. जगताकडे पाहत असताना भगवत भाव प्रगट केला होता. जगत भावाने जगाकडे पाहू नका, जगत भावाने जर जगताकडे पाहलं तर अज्ञान आहे, दुःख आहे. आणि भगवत भाव प्रगट करून जर जगताकडे पाहलं तर दुःखाला कारण शिल्लक राहत नाही, वेदांत कारण समोर नाही. म्हणून ज्ञानोबरायांच्या जीवनात दुःखाचं दर्शन झालं नाही, तुकोबरायांच्या जीवनात दुःखाचं दर्शन झालं नाही. दुःखाचं दर्शन का झालं नाही तर तुकोबरायांनी जाळून संसार बैसलो अंगण, संसाराला जाळून जाळून संसार बैसलो अंगण. नाथ महाराजांच्या जीवनामध्ये दुःखाचं दर्शन झालं नाही, नामदेवरायांच्या जीवनामध्ये दुःखाचं दर्शन झालं नाही. दुःख जर नको असेल तर सुखा हरीचं भजन करा, सुखाचं हरीचं भजन केलं तर जीवनात दुःख प्रवेश करत नाही. पण आम्ही सुखात हरीचं स्मरण करत नाही, दुःखात हरीचं स्मरण करतो. दुःखमे सुमिरण सब करे, सुखमे करे ना कोय, सुखमे सुमिरण जो करे दुःख काही तो होय. जीवनात दुःखच प्रवेश करत नाही, सुखात हरीचं भजन आणि दुःखात सुद्धा हरीचं भजन. कृष्णं नारायणं वंदे, कृष्णं वंदे व्रजप्रियं, कृष्णं द्वैपायनं वंदे, कृष्णं वंदे पृथुसुतः. एवढा भगवान श्रीकृष्णाच्या पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाचा अधिकार शास्त्र सांगते. म्हणून मुक्त होण्याकरता ज्ञान व्हावं लागतं, ज्ञान होण्याकरता ईश्वराची सेवा करावी लागते. ईश्वराची सेवा केल्याने काय होते? ईश्वराची सेवा केल्याने चित्त शुद्ध होते, आणि शुद्ध झालेल्या चित्ताला ज्ञान होत. एकदा चित्ताच्या ठिकाणी ज्ञान प्राप्त झालं की द्वंद्वाचा अर्थ कळतो, द्वंद्व संपूर्ण, द्वंद्व शिल्लक राहत नाही. तो साधक निर्द्वंद्व अवस्थेला प्राप्त होतो, सुरुवातीसारखा होतो तो साधक निर्द्वंद्व अवस्थेला प्राप्त होतो. द्वंद्व द्वंद्वातीत निर्द्वंद्व आणि द्वंद्वात शास्त्र सांगते. पण मुक्त होण्याकरता ज्ञानाची गरज आहे, ज्ञान प्राप्त करण्याकरता ईश्वराच्या सेवेची गरज आहे, उपासनेची गरज आहे, भक्तीची गरज आहे. आणि ज्ञान प्राप्त झालं की काय होते? अज्ञान संपून जाते, अज्ञान तिमिरनष्टम परम सुख पारता. सुखी व्हायचं का? पहिल्यांदा अज्ञानाला घाला. ज्ञानोबरांनी हरिपाठात म्हटलेलं आहे ना, द्वैताची जाणणी गुरु विना ज्ञान त्या दैशे कीर्तन घडेल नाही. द्वैताला घालावं लागतं, अद्वैत प्रकट करावं लागतं. पण जीवाजवळ अज्ञान आहे म्हणून जीव माईट बसलेला आहे. जीव मायेत का फसला? मी कालच सांगितलं, मा म्हणजे माया, ध म्हणजे पती, परमात्मा हा मायेचा अधिपती आहे. म्हणून परमात्म्याच्या आधीच माया आहे,
जीव मायेच्या अधीन आहे, जीवाला मायेतून निवृत्त व्हायचं असेल तर भक्ती करा, नामस्मरण करा, एकादशीचं व्रत करा, पंढरपूरची वारी करा, संतांचा संग जीवनामध्ये प्राप्त करा वगैरे वगैरे। ह्या गोष्टी महत्वपूर्ण सांगितल्या। नाम घेणे म्हणजे कर्म, परमात्मा डोळ्यात बसणे म्हणजे उपासना, आणि परमात्मा तत्व कळून चुकणे म्हणजे ज्ञान। ज्ञानी नाम तत्व दर्शन हा सिद्धांत संपला वेदांताचा। म्हणून तुकोबारांनी एखाद्या पुरुषाचं वर्णन केलं नाही, पक्षाचं वर्णन केलं। संसार करा, संसार वाईट नाही, पण संसार कसा करा, पक्षासारखा करा। पक्षी अंगणी उतरती ते का गुंतुनी राहती, तैसे असावे संसार। पक्षी अंगणी उतरती ते का गुंतुनी राहती, तैसे असावे संसार। हा थोडस स्वीकृत, तैसे असावे संसार, पक्षासारखा संसार। तुम्ही जर चिटकले घराले, बंगल्याला, दुकानाला, गाडीला, डंगऱ्या म्हशीला, मुलाबाळांना, सगळ्या गोष्टीला चिटकून बसतो, गोचिड असतात। गोचिड गाईच्या अगदी दुधाजवळ, पण त्या गोचिडाला दुधाची प्राप्ती झाली का? ज्ञानोबाला सांगून गेले दूध किती पवित्र आहे गाईचं, बरं पाहे दूध पाहे कसं आहे, विष्णू ओवी कसे आहे, पाहे पा दूध पवित्र आणि गोड, त्वचेची आपदरा आड तरी ते अविर्ण गोचिड अशुद्ध काय फक्त एकच पडदा आडवायला जातो, त्या गोचिडाला दूध पिण्याचं सौभाग्य प्राप्त झालं का? गोचिड दूध पित नाही, रक्त पिते। तसे संसारातले लोक संसाराला चिटकले, दुकान मेरा आहे, मकान मेरा आहे, ट्रॅक्टर मेरा आहे, फोर व्हीलर मेरी आहे, टू व्हीलर मेरी आहे, बायसायकल भी मेरी आहे, बीवी मेरी आहे, बच्चा मेरा आहे, दामाद मेरा आहे, सास मेरी आहे, पड़ोसी मेरा है, दोस्त मेरा है, रिश्तेदार मेरा है, डंगरी भैंस मेरी है, दो भाई वो भी मेरे है, कुत्ता भी मेरा है। हम जब और बंगड़ी खरवटा भी हमारा है, मेरा मेरा सब कुछ मेरा, जन्म भर में कमाया, लख चौरासी गिर की माया, यही तो फल पाया, और हाथ का मानव देह अल्लाह ने तुझे दिया, खाया बढाई देखत मिट्टी मिला। एक दिवस या शरीराची राख होणार आहे, शरीराची माती होणार आहे, सावधान, मरायच्या आधी काहीतरी चांगलं कर्म करा, पारमार्थिक वा, धार्मिक वा, सत्संगी वा, गुरुमुख वा, नंतर तसं बोल। संसार वाईट नाही पण पक्षासार, पक्षी अंगणी उतरती ते का वंतुणी राहती, तैसे असावे संसार, तसा संसार करा, पक्षासार करा। तुमचा वेडा निश्चितच पार होईल, निश्चितच माहित आहे। हा जो नेहमी नेहमी कमी होऊन जातो त्याला विषय आनंद म्हणतात, जास्त दिवस टिकत नाही तो कमी कमी होतो, जो कमी होतो त्याचा आश्रय जीवनात प्राप्त करायचा नाही। लक्षात ठेवा, शास्त्र सांगते का बीजाची जाहले करू अथवा भांगाराची अलंकारू, तैसा मग एकाचा विस्तारू, ते हे जग ज्ञानवाला सांगतात नव्या ओळी। परमात्म्याचे रूप जरी अनेक असतील पण तत्व एक आहे। भक्ताची उपासना जरी वेगळी असेल पण त्या उपासनेच सूत्र एकच आहे। तो कोण्या संप्रदायाचा असो, मस्जिद मध्ये त्याला झाग दिला जाते, मंदिरात त्याला झाग दिला जाते, गुरुद्वारात त्याला झाग दिला जाते, गिरिजा गेलं तर त्याला झाग दिला जाते। तेरे नाम अनेक तू एकही है पण परमात्मा तत्व एक आहे। बुद्धी जब तक सूक्ष्म नहीं हो पाती तब तक उसे ईश्वर का अनुभव नहीं हो सकता। परमात्मा सगुण भी है और परमात्मा निर्गुण भी है। निर्गुण और सगुण तत्व एक है, वो तत्व पाने के लिए बुद्धि की सूक्ष्मता अनिवार्य है। बुद्धि की सूक्ष्मता फार महत्वाची आहे, लक्षात ठेवा।
म्हणून तर जनाभाई सांगून गेल्या परमात्मा कसा आहे, नाव अनेक आहे, रूप अनेक आहे, पण परमार्थाचं तत्व मात्र एक. जनाभाई सिद्ध करून देतात, जगा माझे ब्रह्म दिशे उघडे, एकची सोने नाना लेणे पाणी आणि उघडे, जगा माझी ब्रह्म दिशे उघडे करून द्या. जनाभाई काय सांगतात, एकची माता माती नाना यादी परळ आणि सुगडे. बरोबर, एकची तंतु नाना कपडे पागोटे आणि मुगडे. जनाभाई काय सांगतात, म्हणे मुक्ता एक चांगल्या खरे आणि रुकडे. मुक्ताबाई बरोबर असं जे जनाबाईच शब्द आहे, थोडं शब्दात फरक आहे, भाव एकच आहे. म्हणून तत्व एक आहे, आपल्याला तत्वाशी घेणं आहे. शुकदेवजी महाराज वर्णन करतात, राजा तृतीय स्कंदामध्ये शुकदेवांनी परीक्षित महाराजांना कर्दम ऋषीची कथा सांगितली. कथा तुम्हाला माहीतच आहे, फक्त वेदांताचा सिद्धांत बोलण्याकरता स्पर्श करतो आणि समोर निघून जातो. कर्दम, कर्दम शब्दाचा अर्थ काय, जो नित्य इंद्रियाचं दमन करतो त्याला कर्दम असं म्हटलं. कर्दम पण ते ब्रह्मचर्याचं पालन करतात, नैष्ठिक ब्रह्मचर्य असं करून मला ध्यान करून इकडे नाही. आता भगवान श्री विष्णू कर्दम ऋषीकडे गेले, विनंती केली, आमची अशी इच्छा आहे की आपण गृहस्थही जीवन जगा. महाराज सांगतात, मला तर नैष्ठिक ब्रह्मचर्य आवडतं, मी गृहस्थी जीवन जगणार नाही. भगवंताची आज्ञा झाली, श्री महाराजांचा विवाह देवर्षी नारदांनी मनु महाराज शतरूपा महाराणी यांची कन्या देवहूती देवहूती सोबत करून दिला. आणि जसा देवहूती मातेसोबत विवाह संपन्न झाला, लग्न झाला, लग्न झाल्यानंतर श्री महाराज विरक्तीच्या भावामध्ये बसले. माझ अबोल प्रपंचेशी, त्यांचा अबोल प्रपंचा सोबत होता. आता एवढी विरक्ती, सत्पुरुषाचं जीवन विरक्तीने शोभून दिसते, त्यागाने शोभून दिसते, समर्पणाने शोभून दिसते साधूच. आता श्री महाराज विस्मरण झालं, लग्न झालं माहीतच नाही. कालांतराने एक दिवस कर्दम ऋषीला देवहूती मातेचं दर्शन झालं. आता जसं देवहूती मातेचं दर्शन झालं, महाराज विचारायला पडले, ही स्त्री कोण आहे? हात जोडले, नासाचे दृष्टी आणि प्रश्न केला, देवी आपलं शुभ नाव काय? तिने सांगितलं, मम नाम आहे देवहूती, माझं नाव देवहूती आहे. तू इथे कशी काय आहे? स्वामी आपलं लग्न झालेलं आहे. धन्य हो गृहस्थाश्रमः, आपलं लग्न झालेलं आहे. देवी मला माहीतच नाही. बिचारी शांत बसते. पूर्वीच्या काळात लग्न झालेलं ऋषी मुनींना ठाऊक नसायचं. अलीकडच्या काळात लोक लग्नाचे स्वप्न पाहतात. तुमच्याकडे स्वप्न महाराजांना वाईट वाटलं. महाराजांनी देवती मातेला सांगितलं, देवी मी तुझा आभारी पती आहे, तू माझी फार सेवा केली, तुला काय पाहिजे ते मला. देवती मातेने सांगितलं, स्वामी सेवा हा पतिव्रतेचा धर्म असतो. नवीन श्रोत्या म्हणून सांगतो, लक्ष देऊन ऐकाय, क्लिअर करून मदत शेवटी मारून. सेवा हा पतिव्रतेचा धर्म असतो. पतिव्रतेनी कधीच मागू नये, हट्ट धरू नये, मागितल्याने आत्मबल आणि आत्मशक्ती नष्ट होते. तुम्ही तर टीव्ही मागता, भीती लक्षात टाकलेली, फोर व्हीलर मागता, बंगले मागता, दागिने मागता, उंच वस्त्र मागता, सगळ्या गोष्टी मागून देतात प्रपंचातल्या. परिस्थिती पाहून मागा. स्त्रीच्या जीवनात संतोष शोभून दिसतो. पहिल्या दिवशीच बोललो,
स्त्रीच्या जीवनात पहिल्यांदा विनय आणि दुसऱ्यांदा लज्जा या दोन गोष्टी महत्वपूर्ण आहेत. म्हणून बाईने नवऱ्याला जास्त मागू नये, हट्ट धरू नये.